स्थिती काय आहे मॅम? आज दुपारी 2:30 उरळी कांचनचा जो मुख्य चौक आहे तिथल्या हॉटेल सोनाई समोर संतोष जगताप आणि त्याचे दोन खासगी अंगरक्षक यांच्यावर गोळीबार झाला. त्यामध्ये संतोष जगताप मयत झालेले आहेत आणि त्यांचे जे दोन अंगरक्षक आहेत ते दोघेही जखमी आहेत. हा गोळीबार जो आहे हा सफेद रंगाच्या वेरणा कारमधून आलेल्या इसमानी केलेला आहे. या गोळीबारात खाजगी अंगरक्षकाने देखील गोळीबार केला प्रत्युत्तरादाखल आणि त्यामध्ये एक खैरे नावाचा स्वागत खैरे नावाचा मुलगा हा मयत झालेला आहे. हा स्वागत खैरे आणि त्यासोबतचे इतर साथीदार यांचा आपण शोध घेतो आहे. स्वागत खैरे याला इथं विश्वजीत हॉस्पिटलला आणण्यात आलं होतं. या घटनेमध्ये एकूण 2 मयत आहेत आणि 2 जण जखमी आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे. ज्या व्यक्तीवर हल्ला केला किंवा ज्यांनी हल्ला केला ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत का? असं कळतं की लोंढे जे गँगवॉर झालं होतं काही वर्षांपूर्वी त्यातलं काही हे प्रकरण आहे का? त्याबद्दल विस्तृत काय सांगता तुम्ही? नेमकी घटनेचं काय कारण आहे याच्याविषयी अजून तपास सुरू आहे. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे कंगोळे आहेत. आपण सर्वच बाजूने त्याचा तपास करतो आहे. पण जो मयत आहे संतोष जगताप त्याच्यावरती आधीचा 302 एक गुन्हा दाखल आहे. ओके, एक शेवटचा प्रश्न. ज्यामध्ये ज्यांच्यावर हल्ला केला त्याला प्रति हल्ला म्हणून ज्यांच्यावर हल्ला केला ती व्यक्ती मयत आहे बरोबर, तर ती व्यक्ती देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे किंवा काय असं काय आहे? त्याचं देखील स्वागत खैरेवर देखील एक गुन्हा दाखल आहे आणि आपण त्याच्याविषयी अधिक माहिती घेऊ. त्या व्यक्तीचं वय काय आहे ज्याच्यावर प्रति हल्ला केला? तर खैरे हा साधारण 25 वर्षाचा आणि मयत देखील 35 काय? आत्ता आरोपी वगैरे काय ताब्यात काय असेल? ओके.